शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यात प्रचार करत मतदारांशी हितगुज केले. शिवसेना भाजपा आरपीआय ए महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचाराने आता वेग घेतल्याचं दिसून येत आहे. मताधिक्याच्या दृष्टीने नाशिक लोकसभा मतदारसंघातील सिन्नर हा एक महत्वाचा तालुका आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील वडजिरे, माळेगाव, सरदवाडी, पास्ते, जामगाव, वडगाव, पिंगळा, चिंचोली, मोहदरी, मोह, जोगलटेंभी, नायगाव आदी गावात प्रचार करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, सभापती भगवान पथवे, जिल्हा परिषद सदस्य संजय सानप, संग्राम कातकडे, भाजपा नेते भाऊसाहेब डावरे, भाजपा तालुकाध्यक्ष केकान, बाळासाहेब बोडके, अर्जुन बोडके, जयराम गीते, अशोक नागरे, गणेश आव्हाड, सिन्नर नगरपालिका अध्यक्ष किरण डगळे, जयंत आव्हाड, संजय गीते, बाळासाहेब घुगे, सविता सांगळे, गणेश आव्हाड, विलास सांगळे, अशोक घुगे, के सांगळे, विकी सांगळे आदी सहभागी झाले होते. प्रचार दौऱ्याच्या प्रारंभी खासदार हेमंत गोडसे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी औक्षण करून विजयासाठी सदिच्छा दिल्या. आमदार राजाभाऊ वाजे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांनाच निवडून देण्याचं मतदारांना आवाहन केलं. मला समाधान आहे की गावातील लोक आपण तुम्ही असतो, नवनाथ भाव तुम्ही असतो, यांनी स्पष्टपणे सांगितलं की आपला आम्ही नव्हतो, परंतु परिसुद्धा तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे आणि आता आमची वेळ आहे मदत करायची. आणि मला वाटतं एवढं मोठा धन दाखवून तुम्ही जे काम केलं आपण त्या कामाचं नक्कीच गावातील लोक सहभागी. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. खासदार हेमंत गोडसे यांनी खासदारकीच्या काळात केलेल्या विकास कामांची माहिती देऊन अधिक विकासासाठी पुन्हा संधी देण्याचं आवाहन केलं. देशाच्या सुरक्षेच्या बाबत आपण सर्वांनी बघितलं तर ज्यावेळेस आपल्या देशावरती हल्ला झाला तर त्यावेळेस आपले जवळजवळ 40 जवान शहीद झाले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या मोदी सरकारने 400 अतिरेकी ठार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून आपल्या संपूर्ण भारतीयांची एक मानसिकता या ठिकाणी झालेली की आपल्या देशाला विकासाच्या दिशेने नेणारं नेतृत्व आणि या देशाला सुरक्षित ठेवण्याचं नेतृत्व एकमेव पंतप्रधान मोदी करू शकतात. आपण देखील 5 वर्षामध्ये या नाशिक लोकसभेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जे काही लोकप्रतिनिधी या नात्यानं जी काही अपेक्षा जनतेची असतील त्यामध्ये प्रामुख्यानं आपलं
आपला संपर्क असेल, उपलब्धता असेल, मला असं वाटतं की आपण सतत उपलब्ध राहिलो, सतत संपर्कामध्ये राहिलो. 9 न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, सिन्नर.